मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं व्याकरणाचा भाग बघितला होता. आता आपण पुढच्या लेसन कडे जाणार आहोत. गद्य विभागामध्ये पद्य विभाग आहे, पद्य म्हणजे कविता आहे. तर आता कविता आपण पुढची कविता बघितली, व्यायामाचे महत्व. तर आता व्यायामाचे महत्व ही जी कविता आहे त्या कवितेचे लेखक कवी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. तर आपण पहिल्यांदा ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा परिचय करून घेऊया. बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव काय आलं, नाव काय होतं, तर माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांचं नाव होतं. आणि त्यांचा जन्म झालेला होता 1909 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 1968 मध्ये. मग हे संत कवी समाज सुधारक अंधश्रद्धा जातीभेद धर्मभेद यांसारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढून त्यांनी देशभक्ती अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. या संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केलं, संत एक संत कवी आहे, समाज सुधारक आहे, अंधश्रद्धा जातीभेद धर्मभेद यांसारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिलेले आहेत. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्राम गीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. मग आता ही हा त्यांचा परिचय झाला. मग आता या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर बघा, मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले. बघा, आपण मानव आहे, मग मानवाच्या जीवनामध्ये व्यायाम कशा प्रकारे महत्वाचा आहे याचं वर्णन आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. बघा, आपण कवितेला स्टार्ट करूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. बघा, व्यायाम आरोग्यदायी मित्र आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतायत रे या कवितेमध्ये, तर व्यायाम हा आपला आरोग्यदायी मित्र आहे, म्हणजे आरोग्याचे रक्षण करणारा, आरोग्याचे रक्षण करणारा, आरोग्य देवता असणारा असा हा आपला मित्र आहे. असा कोण मित्र आहे, तर व्यायाम हा आपला मित्र आहे, म्हणजे आपल्या आरोग्याचे रक्षण करणारा आहे, त्यामुळे तो आपला मित्र आहे. हे ध्यानी ठेवावे सूत्र, आणि हे सूत्र आपण लक्षात ठेवावं. जे आपला मित्र कोण आहे, व्यायाम हा आपला मित्र आहे. व्यायाम म्हणजे काय, तर एक्सरसाइज. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आणि वैरी कोण आहे आपला, दुश्मन कोण आहे, तर आळस. आळस हा आपला काय आहे, दुश्मन आहे. मतलब आळस, आळस हे आपला काय आहे, दुश्मन आहे. सर्वतोपरी, सर्व प्रकारे आळस हा आपला दुश्मन आहे. आणि आरोग्यदायी व्यायाम हा आपला काय आहे, मित्र आहे. व्यायामाविना समजलं पहिल्या कव्याचं एक्सप्लेनेशन. आता सेकंड कडे जाऊया. व्यायामाविना सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामी होऊ अग्निदीपन अन्न पचन सहजची. व्यायाम न करता, बघा, व्यायामाविना सात्विक भोजन आणि व्यायाम न करता आपण कितीही चांगला आहार घेतला, कितीही सकस आहार घेतला, तरी त्याचा सात्विक जेवण घेतले जेवले तरी ते विष म्हणून शरीराला मारते. म्हणजे कितीही आपण चांगलं जेवण घेतलं आणि जर व्यायाम केला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. ते विष होऊन आपल्या शरीराला मारत जातं. तेही मारी विकारी होऊन, म्हणजे ते काय होत जातं, आपल्या शरीराला मारत जातं. व्यायाम होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. आणि व्यायाम केला की शरीराला अग्नि प्रज्वलित होऊन आपलं अन्न पचन व
छान पचते, म्हणजे जर आपण व्यायाम केला, बघा इथं काय सांगितलंय, व्यायाम होय अग्निदीपन, म्हणजे जर आपण व्यायाम केला आणि चांगला आहार घेतला तर ते अन्नाचं काय होतं, पचन होत असतं. अन्न पचन सहज होते आणि अन्न पचन कसं होतं, एकदम सहजतेने होत असतं. बघा व्यायाम विना सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, जर व्यायाम जर केला नाही आणि कितीही चांगलं अन्न घेतलं, कितीही चांगलं अन्न खाल्लंय तरी त्याचा ते काय होतं, ते अन्न आपल्या शरीराला विष करून, विष होऊन आपल्या शरीराला ते कमी कमी करत असतं. व्यायाम हे होय अग्निदीपन, आणि व्यायाम जर करून आपण कितीही चांगलं अन्न घेतलं, चांगलं अन्न घेतलं तर ते अन्न आपल्या काय होतं, शरीराला, शरीर पचन करतं. अन्न पचन सहजचे, सहजचे म्हणजे अन्न पचन हे सहज आपल्याला मिळत असतं. व्यायामे जड, बघा तिसऱ्याकडे जाऊया, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तर तरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. बघा व्यायामे जडत्व जाई दुरी, आणि व्यायामामुळे काय होतं, जडत्व, बघा जडत्व म्हणजे काय, सुस्तपणा, आपल्या अंगामध्ये जो सुस्तपणा असतो तो सुस्तपणा काय होतो, दूर निघून जातो. कशामुळे, तर व्यायामामुळे. व्यायाम अंगी राहे तरतरी, आणि तरतरी म्हणजे व्यायाम केल्यामुळे काय होतं, आपला टवटवीतपणा राहतो, आपल्याकडे टवटवीतपणा, तेज राहतो आपल्यामध्ये. व्यायाम अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीर, आणि आपल्या शरीराच्या रक्तव्यवस्था असते, रक्त म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, ते कसं कशा प्रकारे होतं, उत्तम शरीर म्हणजे आपल्या शरीराला रक्त पुरवठा प्रत्येक अवयवांना व्यवस्थित पुरत असतो. वाढे विचारी सजीवपण, आणि आपले विचार सुद्धा काय होतात, चांगले आपल्या डोक्यामध्ये चांगले चांगले विचार वाढत निर्माण होत असतात. समजलं दुसऱ्या सांगण्याचं एक्सप्लेनेशन. बघा पुन्हा एकदा सांगतो, व्यायाम जडत्व जाई दुरी, व्यायाम केल्यामुळे काय होतं, आपल्या अंगातला जो सुस्तपणा असतो तो निघून जातो, आणि व्यायाम अंगी राही तरतरी म्हणजे व्यायाम केल्याने आपल्या अंगामध्ये तरतरी टवटवीतपणा येत असतो. रक्तव्यवस्था उत्तम शरीर, आणि आपल्या व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तव्यवस्था, ब्लड सर्क्युलेशन हे उत्तम प्रकारे होत असतं, आणि आपल्या डोक्यामधले विचार सुद्धा चांगले चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. हे कशामुळे शक्य होतं, तर व्यायामामुळे शक्य होतं. पुढे चौथा स्थानामध्ये बघूया, पुढे संत तुकडोजी महाराज काय म्हणतात, बघा व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामाने काय होतात, स्नायू, स्नायू म्हणजे मसल्स, मग व्यायामामुळे सशक्त, सशक्त म्हणजे मजबूत आपले स्नायू होतात. आपले स्नायू कसे होतात, मजबूत होतात. व्यायाम मानव होई दीर्घायू, आणि व्यायामामुळे मानवाचं आयुष्य आयुष्य सुद्धा वाढत असतं. व्यायाम ही ना पित्त कप वायू जर्जर करीती अत्यंत, आणि जर व्यायाम केला नाही तर आपल्याला पित्त कफ आणि वायू असे तीन प्रकारचे आजार, आणि अशा प्रकारचे अनेक आजार आपल्याला काय करतात, जर्जर करीत असतात, अत्यंत म्हणजे हैराण करत असतात आपल्या शरीराला, हे हैराण करत असतात कोण, तर व्यायाम नाही केला तर. बघा पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर सांगतो, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामाने आपले शरीर, आपले स्नायू मसल्स कसे होतात, सशक्त होतात, मजबूत होतात. व्यायाम हे मानव होई दीर्घायू, आणि व्यायामामुळे आपलं मानव मनुष्य कसा होतं, दीर्घायू होतं, त्याचं आयुष्य वाढत जातं. आणि व्यायाम विना म्हणजे व्यायामाविना व्यायाम नाही केला तर पित्त कफ वायू अशा प्रकारचे अनेक आजार आपल्या शरीराला हैराण करत असतात. हे कुणामुळे होतं, व्यायाम न केल्यामुळे. आणि व्यायाम केल्यामुळे काय काय फायदे होतात ते आपल्याला सांगितलेलं आहे. बघा पुढे शेवटचा सांगा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम हे वाढे प्रतिकार शक्ती. बघा व्यायाम केल्याने काय होते, आपली प्रतिकार शक्ती इम्युनिटी पॉवर ही वाढत असते. स्वावलंबनाची प्रवृत्ती व्यायाम अंगी वाढे, आणि आपल्यामध्ये स्वावलंबनाची प्रवृत्ती येते, म्हणजे कोणतंही काम असेल ते आपण स्वतःहूनच करत असतो, दुसऱ्यावरती अवलंबून राहत नाही. व्यायाम अंगी वाढे स्फूर्ती, आणि व्यायाम केल्याने आपल्या अंगामध्ये स्फूर्ती वाढत असते, कार्य करण्याची म्हणजे कोणतंही काम करण्याची आपण आपल्याला ताकद येते, किंवा आपण पटकन ते काम करू शकतो. हे कशामुळे शक्य होतं, तर व्यायामामुळेच शक्य होते. बघा पुन्हा एकदा सांगतो, व्यायाम हे वाढे प्रतिकार शक्ती, म्हणजे आपली
शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती जी असते ती रोग प्रतिकार शक्ती व्यायाम केल्यामुळे वाढत असते. आपल्याकडे कोणताही आजार लवकरात लवकर येत नाही, कारण का आपण व्यायाम करत असतो म्हणून. आणि त्याच्यानंतर स्वावलंबनाची म्हणजे आपण दुसऱ्यावरती कधीही अवलंबून राहत नाही, आपण स्वतःवरती स्वावलंबी होतो. म्हणजे आपण कोणतंही काम करायचं असेल तर आपण ते पटकन करू शकतो. हे कशामुळे? तर व्यायामामुळे. व्यायाम हे अंगी वाढे स्फूर्ती, आणि व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगामध्ये स्फूर्ती येते, एक स्फूर्ती तेज येतं, आणि त्या तेजामुळे आपण कार्य करण्याची आपल्याकडे करण्याची ताकद येते. म्हणजे कोणतंही काम करायचं असेल आपल्याला तर ते काम आपण लगेचच्या लगेच करू शकतो. हे कशामुळे शक्य आहे? तर व्यायामामुळे शक्य आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला या कवितेमध्ये या 5 स्थानामध्ये सांगितलेलं आहे व्यायाम मानवी जीवनामध्ये व्यायामाचे महत्व काय आहे, व्यायाम केल्यामुळे काय काय होतं, आणि व्यायाम नाही केल्यामुळे कोणकोणते दुष्परिणाम होतात आपल्यामध्ये, त्याचं वर्णन आपल्याला या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तर ही कविता तुम्हाला समजलीच असेल, मग आता ह्या कवितेचं तुम्हाला वहीमध्ये हे शब्दार्थ लिहायचे आहेत, आणि ही कविता एक वेळा वहीमध्ये लिहायचे, ग्रामर पार्ट मध्ये नाही, तर कुठे लिहायचंय? आपल्या पहिल्या पार्ट मध्ये लिहायचंय. मग ही कविता एक वेळा लिहून हे शब्दार्थ लिहायचे आहे. धन्यवाद.